नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। आपल्याकडे 28 साइज पासून तर 50 साइजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात। हा बघा, हा 28 साइजचा पेपर पॅटर्न आहे। हा पिंक कलर मध्ये 32 साइजचा पेपर पॅटर्न आहे। व्हाइट कलरचा पेपर पॅटर्न आहे आणि हा येलो कलरचा पेपर पॅटर्न आहे। म्हणजे गोंधळ होऊ नये म्हणून इथे वेगळे वेगळे कलर सुद्धा मी वापरलेले आहेत, की जेणेकरून ज्या मैत्रिणींनी पेपर पॅटर्न मागवले तर त्यांचं पटकन लक्षात यावं की कोणती साईज आहे आणि एकत्र असे हे पॅटर्न मिक्स होणार नाही। आणि त्याप्रमाणे मी व्हिडिओ अपलोड केला आणि खूप साऱ्या म्हणजे ऑर्डर आल्या, असे पार्सल बनवले गेले ऑर्डर घेतल्यानंतर आणि ते पाठवले गेले खूप साऱ्या मैत्रिणींनी। मग त्यावरून ब्लाऊज शिवले आणि छान परफेक्ट असे त्यांना ब्लाऊज बसलेले आहेत। इथं तुम्हाला बाजूला त्यांच्या कमेंट दिसत असतील बघा। इथं बऱ्याचशा मैत्रिणींनी मला व्हॉट्सअपला मेसेज केलेले आहेत आणि मी त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवले आणि ते तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत। 17 ऑगस्टला मी सगळ्यात आधी पेपर पॅटर्न संबंधीचा व्हिडिओ अपलोड केला आणि व्हिडिओ अगदी म्हणजे बघून संपला असेल तोवरच सोनाली गायकवाड या मैत्रिणीने मला अगदी पहिलीच ऑर्डर दिली आणि मला ना खूप आनंद झाला होता। आणि ना व्हिडिओ संपला की नाही संपला लगेच तिची ऑर्डर आली होती। आणि तसं मी बऱ्याच म्हणजे बाकीच्या व्हिडिओंमध्ये सुद्धा शेअर केलं होतं, तिच्या मनात अशी थोडी सुद्धा शंका आली नाही की आपल्याला हे पेपर पॅटर्न म्हणजे पैसे दिले तर आपल्याला हे पेपर पॅटर्न मिळतील किंवा नाही मिळणार। अगदी म्हणजे थोडासा सुद्धा तिने विलंब न करता ऑर्डर केली होती। त्याच संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे की बऱ्याच मैत्रिणींचा असा प्रश्न असतो की ताई आम्ही पेमेंट केलं तर आम्हाला पेपर पॅटर्न मिळतील का, तर याचा काय प्रूफ किंवा काय गॅरंटी याची, तर आजचा हा व्हिडिओ त्या संदर्भातीलच आहे। बघा, आपली पेपर पॅटर्नची जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर त्याची अगदी सोपी अशी पद्धत आहे। म्हणजे जो स्क्रीनवर मी मोबाईल नंबर दिलेला आहे तो स्पेशल युट्यूबचाच नंबर आहे, त्यावर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। कॉल मात्र कुणीही करू नका, अगदी तुम्ही हाय केलं तरीही चालतं किंवा मेसेज टाईप केला तरी सुद्धा चालतो। त्यानंतर माझ्याकडून तुम्हाला रिप्लाय दिला जातो आणि पेपर पॅटर्न विषयी सविस्तर माहिती देण्यात येते आणि त्यामध्ये प्राइस लिस्ट ही मी सांगितलेली आहे, तर त्याप्रमाणे जी प्राइस लिस्ट म्हणजे जी लिस्ट बनवलेली आहे ना त्यानुसार तुम्हाला पेमेंट करायचं असतं। तर त्यामध्ये सुद्धा कसं आहे बघा, एक पेपर पॅटर्नही तुम्ही मागवू शकता, 3 मागवू शकतात किंवा 6, 12 असा पूर्ण संच सुद्धा तुम्ही मागवू शकतात 28 साईज पासून तर 50 साईज पर्यंतचा। त्यानंतर तुम्हाला गुगल पे किंवा फोन पे ला पेमेंट करायचं आहे, ते पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा आणि त्याचसोबतच तुमचा तुम्हाला पत्ता पाठवायचा आहे। त्यानंतर तुमची ऑर्डर बुक केली जाते, मी माझ्या वहीमध्ये ते लिहून घेत असते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला पार्सल पाठवत असते। हे बघा, इथं हे पार्सल तयार झालेले आहेत। अशा प्रकारे तुमचे पार्सल तयार होतात आणि ते मी पोस्टाने स्पीड पोस्ट करत असते। पोस्टात पाठवल्यानंतर आपल्याला पोस्टाकडून असा हा ट्रॅकिंग आयडी नंबर मिळत असतो। हा बघा, इथं भारतीय डाक असं लिहिलेलं आहे, तुम्हाला जवळून जरा दाखवते म्हणजे लक्षात येईल की एका दिवसाच्या जेवढ्या माझ्या ऑर्डर असतात ना तर अशा ह्या स्लिप मिळत असतात। म्हणजे ज्या मैत्रिणींना असा प्रश्न पडतो ना की आम्हाला मिळेल का, तर स्पेशली त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। हे बघा, एका दिवसात किती साऱ्या ऑर्डर आलेल्या आहेत, हे म्हणजे एका दिवसाच्या असतात आणि मी ते इथं लिहूनही ठेवत असते किंवा बऱ्याचशा मैत्रिणींना जर पाहिजे असेल तर त्यांनाही ट्रॅकिंग आयडी सुद्धा मी पाठवत असते। हे बघा, अशा पद्धतीने खूप साऱ्या ऑर्डर येतात आणि एकेका दिवसाला जवळजवळ 10, 12, 15 अशा ऑर्डर असतात, कधी 5-6 देखील ऑर्डर असतात आणि रोजच्या रोज मी ऑर्डर ह्या लगेचच पाठवून देत असते। आणि हे बघा, या दिवशी तर खूप साऱ्या ऑर्डर होत्या, जवळपास 10 ते 12 आहेत ह्या। आणि हा एक आपल्याला प्रूफ असतो बघा, इथे बघू शकतात तुम्ही एका दिवसात ह्या सुद्धा 5-6 ऑर्डर आलेल्या होत्या, ह्या एका दिवसाच्या 5 ऑर्डर आहेत। असे खूप सारे ट्रॅकिंग आयडी माझ्यासोबत जमा झालेले आहेत, यावरून तुम्ही विचार करू शकतात की रोजच्या म्हणजे इथं तर मी बंच बनवून बाजूला ठेवले आहेत ज्या जुन्या ऑर्डर आहेत ना त्यांचे, यावरून तुम्ही विचार करू शकतात की किती साऱ्या ऑर्डर येतात आणि जे तुम्ही पेमेंट करतात तर त्याचं तुम्हाला म्हणजे पार्सल मिळतं का, हे तुमचं आता लक्षात आलं असेल। हे बघा, आजच्या दिवसाच्या ह्या ऑर्डर बघा, मी तुम्हाला इथं काउंट करून दाखवते किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 ह्या माझ्या ऑर्डर तयार झालेल्या आहेत। उद्या मी ह्या पोस्टात
पाठवणार आणि स्पीड पोस्ट करणार याचा सेम पद्धतीने मला असा हा ट्रॅकिंग आय डी मिळत असतो. आणि हे जे पार्सल आपण म्हणजे तयार होतं ना त्यावर इथं तुमचा पत्ता असतो आणि इथं माझा पत्ता असतो, म्हणजे दोन आपल्या दोघांचा सुद्धा यावर ऍड्रेस दिलेला असतो. हे बघा, प्रत्येक पार्सलवर इथं म्हणजे कस्टमरचा पत्ता असतो आणि इथं माझा पत्ता असतो. आणि बरेच त्यांना प्रश्न पडतो की ताई मी खेडेगावात राहते किंवा मी शहरात राहते किंवा इकडे राहते तिकडे राहते तर मला पार्सल मिळेल का? तर हो, सगळीकडे पार्सल मिळतं कारण मी स्पीड पोस्ट करत असते. आता बघा, हे अरुणा नवगिरे या ताईंचं हे पार्सल आहे आणि त्यांनी अहमदनगर वरून मागवलेलं आहे. ते आपण मुक्काम पोस्ट पागोरी म्हणजे ह्या खेडेगावातच राहतात, तिथलं हे पार्सल आहे. आणि इतकंच काय, आपले पार्सल हे केरळ, कर्नाटक शिवाय गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यात सुद्धा गेलेले आहेत. म्हणजे तिथंही आपल्या मराठी मैत्रिणी असतीलच ना, तर त्या व्हिडिओ बघतात आणि तसे त्यांनी ऑर्डर सुद्धा केले होते. माझ्याकडून ते व्हिडिओ बनवणं झालं नाही, पण नेक्स्ट टाइम असं असलं तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. आणि ज्या मैत्रिणींनी वेगळ्या वेगळ्या राज्यातून मागवलेले आहेत किंवा आतापर्यंत ज्या मैत्रिणींना पेपर पॅटर्नचे असे पार्सल मिळालेले आहेत त्यांनी व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून कळवा, म्हणजे बाकीच्या मैत्रिणींनाही प्रश्न पडणार नाही की खरंच आम्ही पेमेंट केल्यावर पेपर पॅटर्नची जी पार्सल आहे ते मिळतं की नाही असं. आता हे ज्योती ह्या ताईंचं पार्सल आहे, ते अकोल्यावरून त्यांची ऑर्डर आलेली होती, म्हणजे हे पार्सल आपलं अकोल्याला जाणार आहे. सोमनाथ शिंदे संगमवाडी पुणे इथलं हे पार्सल आहे. हे महादेव धनवे मुक्काम पोस्ट वाळूज सोलापूरचं हे पार्सल आहे. गीता वालगुडे यांचं नवी मुंबईचं आहे. हे लक्ष्मी इरले अहमदनगरचं पार्सल आहे. जयवंतराव मोहिते कराड इथलं हे पार्सल आहे, कराडचं आहे ते. आर्ची मायकर यांचं हे पार्सल आहे, हे ठाण्याचं आहे. हे आहे अच्युत पाटील सांगलीचं हे पार्सल आहे. त्याचबरोबर हे बघा, हे मोठं पार्सल आहे, यामध्ये 28 साईज पासून तर 50 साईजचे पूर्ण तयार पेपर पॅटर्न त्यांनी मागवलेले आहेत. त्यांचं नाव आहे सविता गुंजाळ, जुन्नर तालुक्यातील हे पार्सल आहे, पुणे डिस्ट्रिक्ट मधलं. त्याचबरोबर हे पण 28 साईज पासून तर 50 साईज पर्यंतचे सर्व पेपर पॅटर्न त्यांनी मागवलेले आहेत. रेखा सरवदे असं त्या ताईंचं नाव आहे आणि हे सुद्धा पुण्याचंच पार्सल आहे. अशा पद्धतीने रोजच्याच ह्या ऑर्डर येत असतात आणि ते आम्ही पाठवत असते. यावरून तुमचं आता लक्षात आलंच असेल की पार्सल कसे, म्हणजे जनरली त्याची प्रोसेस कशी आहे. अगदी साधी सरळ सोपी अशी प्रोसेस आहे. आणि शिवाय हे पार्सल तुमच्या घरी येईपर्यंतसाठी आपल्याकडे हे प्रूफ असतात, ट्रॅकिंग आय डी, त्यावरून आपण ट्रॅकही करू शकतो की आपलं पार्सल कुठवर पोहोचलेलं आहे ते. तर बघा, आता हे पार्सल मी उद्या पोस्टात पाठवणार आहे. अजून या व्यतिरिक्त जर काही मैत्रिणींना शंका असतील तर ते मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. मी हवं तर त्यावर सेपरेट असा व्हिडिओ बनवेल आणि तुमची काही शंका असेल तर ती पण क्लिअर होऊन जाईल. आजचा हा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.